एक जुलाई पासून घंटा वाजना शाळेची म्हटण्यात आलेलं आहे मंत्र्यांकडनं, काय याच्यावर आपलं काय म्हणणं आहे? काय घंटा वाजणार आहे? अहो विषय बघा तुम्ही, कोरोना परिस्थितीबाबत आज जळगाव जिल्ह्यातील सर्व दिग्गज नेते आहेत ना, त्यांचा आवाज क्वारंटाईन झाला आहे. ओ सर्व शारदीप चौक आयसोलेशनमध्ये गेला आहे, आणि रात्रीची जी क्षमता आहे ती पूर्ण व्हेंटिलेटरवर असताना हे लोक, असं मला नाही कळत की हे लोक कोणत्या भावनेतून शाळेला घंटा वाजवण्याला सुरुवात करते. लहान लेकरं आहे की ज्यांची इम्युनिटी पॉवर खूप कमी असते, आणि त्यावेळेस असे पालक पालकांना सांगून समजून की ते मुलं शाळेत पाडायचा प्रयत्न करत असतील तर प्रशासनाने भूमिका एकदम क्लिअर करावी ना अगोदर, की यांना ते फीजचा, यांचा मला वाटतं काही संस्थेचा यांचा फीजचा प्रॉब्लेम असेल काहीतरी यांचा, किंवा पालकाकडे पैसे घेऊन घ्यायचे न तुमचे मुलं पाठवायचे की नाही पाठवायचे तुम्ही ठरवा, किंवा आल्यानंतर त्यांना काही झालं तर आमची जबाबदारी राहणार नाही. तर प्रत्येक शाळा असेल, प्रिन्सिपल असेल, संस्था चालक असेल, यांनी लिहून द्यावं तसं, किंवा तुमचा मुलगा शाळेला नेला काही होणार नाही, यांनी जबाबदारी घ्यावी तशी. हे कारणी घेते आणि यांनी पूर्ण अगोदर यांनी जो जी आर आलेला आहे तो क्लिअर करावा की शाळेतली फीज ही एका महिन्याची घेताय का 3 महिन्याची घेताय का वर्षाची खट्टी घेताय, म्हणजे याच्या मागे काही आर्थिक धोरण तर नाही ना, अशी शंका वाटते मला. किंवा कारण इतके घाई का करताय? आज आपला जळगाव जिल्हा जो आहे ना, हा आपल्या रेड झोनमध्ये आपले दिवंगत हरिभाऊ जावडे जेवढे काही दिग्गज असतील, अहो यांना आवडताने आलेला आहे कोरोना, यांचा जीव गेलेला आहे, आणि ते लहान लेकरं शाळेमध्ये पाठवताय, यांना लाच कशी वाटत नाही या विषयाची करताना की लहान मुलांच्या जीवाशी खेळताय? कुठे गेलं प्रशासन, खासदार, आमदार, पालकमंत्री कुठे गेले? कोरोनाच्या काळात काही दिसताना फिरताना काही दिसले म्हणजे कुठेकडे हे करतात? सर्वसामान्य माणसाचा पुरं त्यांनी नाक दाबून तोंडाचा मारा असं काही मारा, हा मुक्याचा मारा, हा मुक्याचा मारा असं काहीतरी ते परिस्थिती दिलेली आहे. म्हणजे त्यांना बघा तुम्ही संस्था बघा, आज जो गरीब मध्यमवर्ग कुटुंबातला जो व्यक्ती असेल ना, त्याला आजचं असं पडलेलं की त्याचा चार महिना ब्लॉक गेलेला, त्याचा टोटली ब्लॉक, की त्याला आज समजून घ्या आजच्या आज खाईल तर कमवेल, कमवेल तर खाईल अशी त्याची परिस्थिती ना. अशा वेळेमध्ये शाळा त्यांना मुलांना शाळेमध्ये पाठवते, शाळा पाठवा करता चालू करते, तर मग यांनी फीजच्या बाबतीत यांनी मोफत करा शिक्षण, मग पालक पाठव का पाठव, या पालकावर सोडण्याचा डिपेंड, पालकावर सोडण्याचा विषय सर्व, की तुम्हाला आम्ही शाळा चालू करतोय, आम्ही या वर्षाची फीज घेत नाही आहे, तुम्हाला असं वाटत असेल तर आमचे तुमचे मुलं पाठवा शाळेत, नाही तर नको पाठवा, हे पालकांवर सोडत. मी पालकांना पण आवाहन करतो, पालकांना, मी स्वतः एक पालक आहे, मी स्वतः एक पालक, मी माझ्या मुलांना, माझं वर्ष वाया झालं माझ्या मुलांचं, पण मी त्यांना शाळेत पाठवणार, कारण तशी परिस्थिती नाही आहे, अजून लस निघालेली नाही आहे. पुऱ्या महाराष्ट्रामध्ये आज आपला सर्वात जास्त जो मृत्यूदर आहे ह्या जळगाव जिल्ह्याचा जास्त आहे, विचार करा, आपल्या जिल्ह्याचा मृत्यूदर सर्वात जास्त आहे, आणि अशा परिस्थितीमध्ये हे लोक म्हणतात आम्ही शाळेचे घंटा वाजवू. आता यांचे काय वाजवायचे ते आम्ही वाजवू, ते म्हणजे पद्धतीने काय करायचं काही नाही, पण एक मला असं वाटतं की पालकांनी पण यामध्ये जागृत राहायला हवं. ठीक आहे, त्यांचं कॉल येत असतील, त्यांना काही तुम्हाला प्रेशर असतील, तुम्ही पालकांना आवाहन करतो, त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आम्हाला कॉन्टॅक्ट करा, तुम्ही कोणी तुमच्या संस्था चालकांनी तुम्हाला कोणी जबरदस्ती केली तर, नाही तर त्यांच्याकडे लिहून घ्या की माझ्या मुलाला काही साधी छिकही आली तर याचा जबाबदार शाळेचे संस्था चालक असतील, त्यांनी तसं लिहून द्यावं आम्हाला, नाही तर मग आता आम्ही प्रशासनाला कसं काय करायचं काय नाही आहे. आमच्या बोलण्याला तुम्ही विरोधक म्हणू नको बघा, एक आम्ही कडकडीची विनंती करतोय तुम्हाला की मुलांच्या जीवांशी खेळू नका, हे अजून आपण रेड झोनमध्ये आहोत, मृत्यूदर सर्वात जास्त आहे आपल्या जळगाव जिल्ह्याचा, आणि अशा परिस्थिती तुम्हाला सुस्त कसं काय आम्हाला हे समजत नाही. तुम्ही स्वतःची मुलं तरी पाडवाल का? हे संस्था चालक यांचे लहान लहान मुलं असते ते हे पाडवलं असते की नाही शाळेमध्ये? एक साधा विषय मी त्यांना प्रत्येकाला विचारलेल्या आणि यांनी असं समजून घ्या तरी नाही ऐकलं, त्यांना मी एक लोकशाही पद्धतीने पहिले त्यांना निवेदन देईल की बा हे असं असं करू नका, आमची तुम्हाला सहसर विनंती आहे, आणि त्यानंतरही नाही ऐकलं तर मग महाराष्ट्र नवनिर्माण सेना मग आपल्या पद्धतीने कशी कामं करते मग सर्व संचालक विचारून घ्यायचं, उठपाशा घालायला त्यांना मी आहे तिथं जागच्या जागी समजला ना, हे असं चालणार नाही, हे काही तुमचं काही घरचा कायदा नाही चालू आहे, लहान लहान मुलांच्या जेव्हाशी खेळ करतात ते खेळ का करते हे आम्हाला करतं ना, याच्या मागे दुसरं काहीच नाही आहे, याच्या मागे फक्त आर्थिक धोरण आहे. त्यांनी क्लिअर करावं पहिले अगोदर की बा आम्ही तुमची शाळा तुम्ही मुलं पाठवा, आम्ही वर्षभराची फीज घेणार आणि तेही तुमच्या जबाबदारी पाठवा, मग बघा पालक पाठवता का काय, प्रेशराईज करायचं नाही आणि कोणत्याही संस्था चालकाने कोणत्याही शाळेने का अगर तुम्हाला प्रेशराईज केलं पालकांना मी आवाहन करतो एवढेच, त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेशी कॉन्टॅक्ट करावा, माझे नंबर सर्व ठिकाणी उपलब्ध आहे, कोणत्याही संस्थाचालक असू द्या, कुठलाही काय असू द्या, शाळेचा कोणताही शिक्षक असू द्या, प्रिन्सिपल असू द्या, काय ते असतील ज्यांचे काही राजकीय लोकच आहे त्याच्यामध्ये जे मोठमोठाले गेंडे वाढून ठेवलेले जवळ असतील लोकांच्या जीवनाशी खेळ करताय, त्यांना तर तसं वाटायला पाहिजे होतं की बा आपण कसं काय असं शाळेची घंटा वाजवतोय, आणि आला मास्टर शास्त्राचा विषय तर त्यांनी तो जी आर व्यवस्थित वाचावा ना, जिथं रेड झोन आहे तिथं दिले नाही त्यांनी, जिथं काहीतरी बा थोडंसं आहे किंवा वातावरण थोडंसं व्यवस्थित होऊ शकतं त्या ठिकाणी दिलेलं आहे तो जी आर एकदा, पण सर्व सार्वजनिक करा जी आर, सार्वजनिक कामं करत नाही तुम्ही लोक, प्रत्येक संस्था चालकाने जो जी आर सार्वजनिक करा, मध्ये मस्त मोठा तुमच्या शाळेच्या नोटीस करता किंवा मोठा डिजिटल लावता तुम्ही एवढं लोक, तसा तो जी आरचा डिजिटल लावा तुम्ही सगळीकडे, ते लोक वाचतील आणि मग ठरवतील लोक की तुम्ही पालक ठरवतील की मुलांना पाठवायचं की नाही पाठवा, ह्या पालकांचा अधिकार आहे, लहान मुलांच्या जीवांशी खेळू नका बाबांनो, ते भविष्याचं भविष्य आहे, एक वर्ष वाया गेलं तर काही त्याचं काही होणार नाही आहे, पण एखाद्याचा जीव गेला तर काय कराल तुम्ही लोक, साधा सिंपल विषय आहे ना, एवढं तुम्हाला कळू नये हे मला शोकांकित वाटते.
ह्या सगळ्या विषयावरती आमचे आमदार खासदार पालकमंत्री यांनी मग स्टेटमेंट द्यावं अशी माझी इच्छा आहे की बा ते खरंच या विषयाला अनुकूल आहे का या विषयाला सपोर्ट दर्शवताय का. आमचा तर विरोध आहे, आमचा या विषयाला विरोध आहे, 100% विरोध आहे की अजून ती वेळ नाही आहे शाळेला घंटा वाजवायची, ती वेळ नाही अजून मारे, ती वेळ नाही येईल ना, वेळ येईल ना अहो आजच काही ती मुलं बॅरिस्टर नाही होणार आहे काही मोठं हे नाही करणार आहे. हां तुम्ही पास व्हायचे पैसे घेत असाल तर सांगा तसं, तसं म्हणून लिहा किंवा तुम्ही शाळेत मुलांना पाठवा का पाठवा पण आमचे फीस द्या आम्ही त्यांना पास करून टाकू. म्हणजे पास आम्ही समजू की चला पास पास करायचे पैसे घेताय ते, तुम्ही तुमची भूमिका जाहीर करा पहिले शाळेचा प्रिन्सिपल आणि संचालकांनी ती करा अगोदर त्यानंतर बघू काय करायचं काय नाही. पण तुम्ही शाळा चालू करू नका, लोकशाही पद्धतीने पहिले आम्ही निवेदन देणार आहे आणि लोकशाही पद्धतीने मानले तर मग आता सन्मान राज साहेबांनी सांगितलं आम्हाला जिथं अन्य दिसेल तरी लात मारायचा विचार करू नका, तर ते लात पडेल तुमच्यावरती ते तुम्ही ठरा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय म्हणसे. बी स्मार्ट शॉपी, आता तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. बी स्मार्ट शॉपी ऍप डाउनलोड करा आणि 24 तासात घर बसल्या मिळवा किराणा बेकरी प्रॉडक्ट लेडीज वेअर बेबी ड्रेसेस आदी सर्व काही. खास लेडीज वेअर वरती मिळवा 50% डिस्काउंट. स्पिन अँड विन गेम खेळा आणि जिंका 2500 रुपये पर्यंतचा किराणा फ्री तेही आकर्षक बक्षिसांसह. तर वाट कसली बघताय, आजच गुगल प्ले स्टोअर वरून मोफत डाउनलोड करा बी स्मार्ट शॉपी ऍप किंवा तुम्ही आमच्या वेबसाईट वरती जाऊन सुद्धा खरेदी करू शकता. भुसावळ शहरातील विश्वसनीय आणि सर्वोत्तम शिक्षण देणारी संस्था म्हणजे राजपथ कोचिंग क्लासेस होय. इयत्ता 5वी ते 12वीचे CBSE व स्टेट बोर्डचे शिक्षण लॉकडाऊन कालावधीमध्ये ऍप्लिकेशनद्वारे ऑनलाईन क्लासेसला सुरुवात. प्रत्येक बॅचमध्ये केवळ 20 विद्यार्थ्यांचा समावेश. बोर्ड एक्झाम नुसार प्रोएक्टिव्ह टेस्टची सिरीज. सर्व सुविधांनी सुसज्ज आणि स्वच्छ असे वातावरण. यासाठी आजच कॉल किंवा मेसेज करून आपल्या पाल्याचा सुरक्षित अशा राजपथ क्लासेसला प्रवेश निश्चित करा. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.